विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल याच्यावरचं आधारित एक थिअरम पाहू. थिअरम काय? द रेशियो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सवर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. आता याचा अर्थ आपण पहिले समजून घेऊ. काय म्हणतो? द रेशियो ऑफ द इंटरसेप्ट कशाचा रेशियो? इंटरसेप्टचा रेशियो. मेड ऑन अ ट्रान्सवर्सल कशावरचा? ट्रान्सवर्सलचा. बाय थ्री पॅरलल लाईन्स म्हणजे किती लाईन्स पॅरल आहेत? तीन लाईन्स कशा आहेत? पॅरल आहेत. आणि त्याच्यावर त्याच्या ट्रान्सवर्सलच्या इंटरसेप्टचा रेशियो इज इक्वल टू ई हा इक्वल कोणाशी असतो म्हणतो? इज इक्वल टू द रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल दुसरी कोणतीही ट्रान्सवर्सल काढली बाय द सेम पॅरलल लाईन दुसऱ्या त्याच पॅरलल लाईनला दुसरी एक ट्रान्सवर्सल काढली तर त्याच्यावरचा इंटरसेप्टचा रेशियो आणि पहिल्या ट्रान्सवर्सलच्या इंटरसेप्टचा रेशियो कसा असतो? इक्वल असतो असं याचं म्हणणं आहे. म्हणजे आपण दिलं आहे की तीन लाईन्स आहेत आणि त्याला दोन ट्रान्सवर्सल आहेत. मग मी फिगर काढतो पहिले. ही लाईन एल एम आणि एम लाईन एल एम लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एम दीज थ्री लाईन्स आर पॅरलल अँड लाईन टी वन अँड लाईन टी टू आर देअर ट्रान्सवर्सल इंटरसेप्ट ऍट पॉइंट ए बी सी अँड हिअर इज पी क्यू आर. तर व्हॉट इज गिवन? आपल्याला माहित काय बा की थ्री लाईन्स या तीन लाईन्स कशा आहेत? पॅरल. लाईन एल पॅरल लाईन एम पॅरल लाईन एम अँड लाईन टी वन अँड टी टू आर द ट्रान्सवर्सल इंटरसेप्ट दीज लाईन्स ऍट पॉइंट ए बी सी अँड पी क्यू आर रिस्पेक्टिव्ह. दिस इज गिवन. आपल्याला जर एवढंच माहिती आहे की तीन लाईन्स पॅरल आहेत किंवा दोन ट्रान्सवर्सल आहेत ते त्याला इंटरसेक्ट करते. त्याच्यावरून गिवन लिहिलो. गिवन कोणत्या लाईन्स पॅरल आहे? लाईन एल पॅरल लाईन एम पॅरल लाईन एम लाईन एल पॅरल लाईन एम पॅरल लाईन एल थ्री लाईन्स आर पॅरल. ट्रान्सवर्सल ट्रान्सवर्सल टी वन अँड टी टू इंटरसेक्ट दीज लाईन्स इन पॉइंट ए बी सी अँड पी क्यू आर रिस्पेक्टिव्ह. गिवन लिहिलं आपण या लाईन्स पॅरल आहेत. टी वन अँड टी टू आर देअर ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट दीज लाईन्स इन पॉइंट ए बी सी अँड पी क्यू आर रिस्पेक्टिव्ह. मीन्स पहिली लाईन एबीसी मध्ये इंटरसेक्ट करते, दुसरी लाईन पी क्यू आर मध्ये इंटरसेक्ट करते. टू प्रूव काय प्रूव्ह करायचं आहे? देन द रेशियो ऑफ द इंटरसेप्ट ऑन फर्स्ट ट्रान्सवर्सल. पहिली ट्रान्सवर्सल जे इंटरसेप्ट कोणते आहे? हा ए बी हा एक इंटरसेप्ट आहे आणि बी सी हा दुसरा एक इंटरसेप्ट. या दोघांचा दोन इंटरसेप्टचा रेशियो हा दुसऱ्या ट्रान्सवर्सलच्या इंटरसेप्टचा रेशियो एवढा असतो. मीन्स ए बी इज टू बी सी इक्वल टू पी पी क्यू इज टू क्यू आर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर पी क्यू अपॉन क्यू आर. ओके, आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मी काय करतो बा, इथे कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शन ही करतो, ड्रॉ सेगमेंट हा सेगमेंट काढतो. कन्स्ट्रक्शन हे मी नेहमी डॉटेड लाईननी करायचं. आता सीपी काढला की ड्रॉ सेगमेंट सीपी विच इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट डी. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलं जाईल? डी मध्ये. इथे कन्स्ट्रक्शन लिहितो. कन्स्ट्रक्शन ड्रॉ अ सेगमेंट CP
CP which intersect line M at point D. Which intersect line M at point D. Then prove. Either prove. First statement. Line L, M, N are parallel. Then first we take this triangle ACP. In triangle ACP, segment BD is parallel with segment AP. Why BD is parallel to segment AP? If line L and M are parallel, if two lines are parallel, then the segments on these lines are also parallel. And therefore, we can say that the segment BD and segment AP are parallel. And therefore, in triangle ACP, segment BD, in triangle ACP, segment BD, parallel side AP. Because given. Then, number two. If these two segments are parallel, then according to BPD, if the line is parallel to the side of triangle, then it divides the other two sides in equal ratio. Therefore, we write AB is to BC equal to PD is to DC. याचा रेशो हा इकडून लिहिला तरी चालतो इकडून लिहिला तरी चालतो वन अँड सेम थिंग फक्त याचा इथून लिहिला तर दोघांचा रेशो इथून सुरू करा आणि ए पासून लिहिला तर याचा ए पासून तर याचा सी पासून लिहा देन देअरफॉर ए बी अपॉन बी सी इक्वल टू पीडी अपॉन डी सी बाय बी पी टी मीन्स व्हॉट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी theorem. Then number three. Then take a triangle PCR. In triangle PCR, line M is parallel with line N, and therefore we can say that DQ is parallel with QR. DQ is parallel with CR. DQ is parallel with CR. Therefore, in triangle PCR segment DQ parallel side CR because given. Why we write here given? Because the line M and N are parallel in the given. If the lines are parallel, therefore the segments lie on the line are also parallel. And therefore, number four, if these two segments are parallel, therefore in triangle PCR, the segment is parallel with this. And therefore, by BPD, if the line is parallel to the side of triangle, then you divide the other two sides in equal ratio. And therefore, we write PD is to DC equal to PQ is to QR. And therefore, we write PD upon DC equal to PQ upon QR by BPT. Then number 5. Other equation number 2 and 4, AB upon BC equal to PD upon DC. Here PD upon DC equal to PQ upon QR. Then from 2 and 4, we write AB upon BC equal to PD upon DC equal to what? PQ upon QR. Put the value of P here. PQ upon QR from 2 and 4. And hence this is to prove. Atas je paiji mhala, and hence the theorem is proved. Okay?